नमस्कार चलाना। चलाना रसिक श्रोते हो श्रृंखला पाई असू दे मी गतीचे गीत गाई शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःखांना उजावयास आता असे नाही बाबा आमटे म्हणतात कवेत मावेल तेवढे आभाळ आणि डोळ्यात मावतील तितकी स्वप्ने घेऊन जो आयुष्याला भेटतो त्याला तरुण म्हणतात अगदी अलीकडचीच घटना आहे एका सुशिक्षित कुटुंबातल्या तरुणीने आत्महत्या केली ही बातमी सर्व दूर पसरली ज्यावेळी या बातमीची शहानिशा करण्यात आली त्यावेळी अशी सत्यता समोर आली की ही तरुणी सोशल मीडियावर आपल्या प्रियकराबरोबर बोलण्यात आपलं मानसिक स्वास्थ्य इतकं खालावून बसली की स्वतःजवळ असणारी बंदूक डोक्याला धरून त्याचा सेल्फी आपल्या प्रियकराला पाठवण्याच्या तिच्याकडून मोबाईलच्या बटनाऐवजी बंदुकीचं बटन कधी दाबलं गेलं आणि मेंदूचा चेंदा कधी झाला तिचं तिला कळलं नाही आमची आजची तरुण पिढी सोशल मीडियात गुरफटत चालले आणि देशाची जबाबदारी वृद्धांच्या खांद्यावर आले येत्या काळात तरुणांना अनेक आव्हानांना तोंड द्यायचंय तेव्हा नमस्कार मी आपल्या समोर विषय मांडते युवकांपुढील आव्हाने जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले तेव्हा या भारतातील गरिबी त्यांना दिसू नये म्हणून अहमदनगर मधील एका झोपडपट्टी समोर भली मोठी भिंत बांधली जाते येथील सुशिक्षित लोकांना अर्थव्यवस्था तरुणांना बेरोजगारीची जाणीव होऊ नये म्हणून इथे विविध केलं जात आजचा आमच्या महत्वाचं आव्हान म्हणजे बेरोजगारी अनेक हो उच्च शिक्षित असणारे तरुण नोकरीसाठी बाजारपेठेत भटकताना दिसत आहेत तरुणांकडे काहीतरी वेगळं कौशल्य पाहिजे इतरांपेक्षा समोरच्याला देण्याकडे आपल्यासाठी काहीतरी नवं पाहिजे तरच आमचा आजचा तरुण जगाच्या बाजारपेठेत टिकणार आहे आज ज्याला नोकरी आहे त्याला समाजात किंमत आहे नोकरी नाही तो छोकरी नाही अशी अवस्था आज आम्हाला पाहायला मिळते आपल्या भारत देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा झालेला चेंदा मेंदा पाहता तरुणांनी चांगल्या प्रतीचं चा शिक्षण घेणं हे देखील एक आव्हानच बनत चाललंय आजची तरुण पिढी ही उद्याची सक्षम नागरिक आहे त्यामुळे देशाची जबाबदारी त्यांनी संभीरपणे पेलणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच त्यांच्या समोरचं अत्यंत महत्वाचं आव्हान आहे आजच्या अवत्या युवकांपुढचं आणखी एक महत्वाचं आव्हान म्हणजे भारताची ढासळती अर्थव्यवस्था वाढती महागाई या सगळ्या परिस्थितीत तरुणांनी सक्षमपणे उभं राहणं आर्थिकदृष्ट्या गरजेचं आहे विनोबा भावे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते आणि इतर प्राण्यांच्या तो भावनेच्या बळावर स्वतःची प्रतिभा सिद्ध करत असतो पण मध्यंतरी जाहीर झालेला ग्लोबल इनोव्हेशन या संस्थेच्या सर्वेक्षणात असं सांगण्यात आलं की आपल्या भारतातले एकोणसाठ टक्के तरुण स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करतात रात्रंदिवस ऑनलाईन राहून आपला वेळ वाया घालवत वा आहेत या सोशल मीडियात आजची आमची तरुण पिढी गुरफटत चालले त्यामुळे या सोशल मीडियाच्या विळख्यातून बाहेर पडणं हे देखील तरुणांसमोरचं एक आव्हानात्मक कार्य आहे आजची पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असणार आहे त्यामुळे आजच्या युवकांनी काही मूलभूत आव्हाने पेलणं अत्यंत गरजेचं आहे वादळाची काय भीती तीच माझे गीत गाती वादळांना जन्म देते पेटणारे श्वास माझे हा आत्मविश्वास आज तरुणांच्या भिनला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार अत्यंत महत्वाचे ठरतात त्यांचे विचार त्यांचे आचरण पाहता त्यांना भारतरत्न भारत, भारत सरकारनं देणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं आपला भारत देश दोन हजार वीस साली महासत्ता होण्याचं स्वप्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी पाहिलं होतं पण आता दोन हजार वीस तर निघून गेले व भारत महासत्ता होणार कधी भारत महासत्ता होण्याचं स्वप्न अब्दुल कलामांनी कशाच्या जोरावर पाहिलं होतं तर आजच्या तरुणाईच्या इतर देशांपेक्षा आपल्या देशात तरुणाईची संख्या जास्त आहे पण आमचा तरुण सोशल मीडियात गुरफटत चाललाय व्यसनाधीन होत चाललाय मग तो भारत महासत्ता बनवण्यासाठी आपलं योगदान कधी देणार आहे भारत महासत्तेत बनवण्यासाठी किंवा महासत्तेसाठीच त्याच योगदान अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि भारत महासत्ता बनवणं हेच आजच्या युवकांसमोरचं एक अत्यंत महत्वाचं आव्हान आहे आणि हे सगळे आव्हान तरुण सक्षमपणे पेलतील इतकाच आशावाद व्यक्त करते आणि शेवटी बासी मरडेकरांच्या शब्दात असं म्हणते अजून येतो वास फुलांना अजून माती लाल चमकते अजून आहे तो वास फुलांना अजून माती लाल चमकते खुर्ट्या गुंधावरती चढुणी अजूनही बकरी पाला खाते खुर्ट्या गुंधावरती चढुणी अजूनही बकरी पाला खाते धन्यवाद